सावधान फक्त दारू बरोबर या सहा गोष्टी लिव्हरला हानी पोहोचू शकतात एक सर तुम्ही जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करत असाल किंवा गोड पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्ही सावधवा कारण जास्त साखर खाल्ल्याने यकृत साखरेचे फॅट मध्ये रूपांतर करू शकते ही चरबी यकृतासह तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होऊ शकते यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते दोन सोडा आणि कोला यांसारख्या पेयांपासूनही दूर राहिले पाहिजे कारण ते प्यायल्याने यकृत खराब होऊ शकते आणि इतर अनेक शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते यामुळे लठ्ठपणा आणि शरीरातील चरबी वाढू शकते तीन जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने तुमच्या यकृतालाही हानी पोहोचू शकते जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी टिकून राहते जे तुमच्या शरीरासाठी चांगले नाही तुम्ही खारट बिस्किटे चिप्स स्नॅक्स इत्यादी पॅकेज केलेले खाद्यपदार्थ खाण्या टाळावे कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते यामुळे फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा होऊ शकतो चार मांस मांस लाल मांस यकृतालाही हानी पोहोचवू शकते लाल मांस पचवणे हे यकृतासाठी थकवणारे काम आहे कारण लाल माणसामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथिने तोडणे हे यकृतासाठी अवघड काम असते लाल माणसाच्या अतिसेवनामुळे यकृताचे आजार होऊ शकतात पाच अल्कोहोलच्या सेवनाने यकृताचे आजार आणि यकृत निकामी होऊ शकते जास्त मद्यपान केल्याने अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज एफ एल डी होऊ शकतो जास्त वेळ मद्यपान केल्याने देखील लिव्हर सिरोसिस होऊ शकतो कृपया सांगा की लिव्हर सिरोसिसमुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो सहा पिझ्झा ब्रेड आणि पास्ता यांसारख्या पांढऱ्या पिठापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांमुळे तुमचे यकृत खराब होऊ शकते याशिवाय चरबीयुक्त खाद्यपदार्थ देखील तुमच्या यकृतासाठी समस्या बनू शकतात